सणासुदीच्या टायमिंगमध्ये गेले 4 दिवस झाले पंढरपूर शहरामध्ये प्यायला पाणी नाही, नागरिकांचे अतिशय हाल चाललेले आहेत. वास्तविक पाहता प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, अगोदरच पाण्याचं नियोजन करायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलं नाही. हे पूर्ण नागरिकांचं हाल पाहून, आमच्या माता भगिनींचा हाल पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही पिण्याच्या आणि वापरायच्या पाण्याच्या टँकरची सोय या ठिकाणी केलेली आहे. पंढरपूर शहरातील विविध भागामध्ये हे टँकर त्या ठिकाणी आम्ही टँकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी वाटप करत आहोत. आपल्या माध्यमातून पंढरपूर शहरातील विविध भागातील नागरिकांना विनंती करतो, ज्या ज्या भागामध्ये पाण्याची गरज असेल त्या भागातील नागरिकांनी जर आमच्याशी संपर्क साधला किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला तर निश्चितपणे त्या ठिकाणी ताबडतोब पाण्याचा टँकर पाठवून द्यायची आम्ही व्यवस्था करणार आहोत. आत्ता सगळ्याच भागात या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाण्याचा टँकर आम्ही चालू केलेला आहे.